नमस्कार, शुभ सकाळ सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्रीकांत आर एस व्लॉग्स। मित्रांनो, सध्या मी आहे कात्रज घाटामध्ये। आता टाईम झालाय 7:21 आणि मी केतनची वाट बघतोय, केतन पुजारी, तर त्याची वाट बघतोय। तो आला की आम्ही डायरेक्टली निघणार आहोत। तर मित्रांनो, आत्ता आपण निघणार आहोत रायरेश्वरच्या पठारावरती, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची शपथ घेतली होती। शनिवार सुट्टीचा वार आहे आणि वातावरण एकदम अमेझिंग आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण रायरेश्वराचे पठार आणि तेथील सात रंगांची माती या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। पुण्यापासून आम्ही कात्रज मार्गे आणि त्यानंतर नसरापूर मार्गे भोरला जाणार आहोत आणि भोर नंतर आम्ही डायरेक्टली रायरेश्वरला जाणार आहोत। आम्ही एका ठिकाणी मस्तपैकी मिसळ खायला थांबलो आहे। आपण सध्या भोरच्या अलीकडे आहोत आणि सुंदर असा नेकलेस पॉइंट आपल्या समोर दिसतोय। भोरच्या कुठे आल्यानंतर वातावरणामध्ये अचानक बदल झालाय आणि वातावरण अगदी आणि अगदी सुंदर दिसायला लागलंय। वरती आपले सूर्यदेव आलेले आहेत आणि त्यामुळे वातावरणात आणखी छान भर पडलेली आहे। ऍक्च्युली आम्ही प्लॅन केला होता राजगडला जायचं, पण पुणे जिल्ह्यामध्ये शनिवारी आणि रविवारी पर्यटनाला बंदी आहे, सो आम्ही इकडे आलोय। तर चला आपण लवकर लवकर निघूया आणि रायरेश्वरच्या पठारावर जाऊया, जितक्या लवकर जातील तितक्या लवकर जाऊ। काही वेळातच आम्ही अंबवडे गावात येऊन पोहोचलो। रायरेश्वराकडे चाललो होतो, मध्ये एक लागलाय झुलता ब्रिज, तुम्हाला दाखवतो कसा आहे तो ब्रिज। इथे उभा आहे केतन, केतनच्या मागे आहे झुलता ब्रिज। आम्ही जरा वेळ अंबवडे या गावामध्ये थांबलो। ह्या गावामध्ये आहे झुलता ब्रिज। खालच्या बाजूने कुठलाही सपोर्ट नसताना वरतून फक्त दोरखंडाच्या सहाय्याने तरंगून ठेवलेला ब्रिज। डेंजर भीती वाटायला लागली, तुम्ही बघू शकता बघा, आणि अशा रोप्सच्या सहाय्याने त्याला हे गेलंय। होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे। तेच जिवाजी महाले यांची समाधी या ब्रिज ओलांडल्यानंतर आपल्याला बघायला मिळते। खाली जाऊन दाखवतो की कसा आहे हा ब्रिज। इथून खाली एक रस्ता आहे, ही कुठली नदी आहे किंवा काय आहे मला माहिती नाही, बट जे इथलं जे ॲटमॉस्फिअर आहे ना अमेझिंग आहे। रंगीन ब्रिज तुम्ही बघू शकता, तो बघा पाण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता किती सुंदर येतोय, आणि पावसाला पण सुरुवात झाली आहे। पण आपल्याला अजून पुढे जायचं आहे, पुढं रायरेश्वराकडे जायचं। मित्रांनो, आता सध्या आपण आलो आहे रायरेश्वर पठाराच्या जवळ। तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती धुकं आहे सगळं। आपण मगाशी राजगडला गेलो होतो, पण राजगडला पोलिसांचा प्रॉब्लेम होता, पोलिसांनी आम्हाला जाऊन दिलं नाही। इथं आम्हाला म्हणजे 500-500 रुपये भरावं लागले आणि पुढे गेल्यानंतर परत पोलिस आले, त्यामुळं पुढचं काही जाणं पॉसिबलच झालं नाही। त्यामुळं शनिवार रविवार शक्यतो तुम्ही प्लॅन करू नका पुणे जिल्ह्यामध्ये, तरी पुणे जिल्ह्यात सध्या बंदी आहे। सो पुणे जिल्ह्यात जायचं आवड करा आणि तुम्ही सातारा वाई साईडला तुम्ही येऊ शकता। आणि चला आपण निघूया। आपल्याला दिसतंय रायरेश्वरचं पठार, त्याच्या चॅनलचं नाव इथे दिसत बघा, याला नक्की सबस्क्राईब करा। आज आमचा मेनली प्लॅन राजगडचा होता, पण 144 कलम लावा आहे त्यामुळं पुण्यामध्ये कुठेच फिरता येत नाही। सिंहगड, राजगड, तोरणा, खडकवासला कुठेच जाता येत नाही, त्यामुळं 500 रुपये दंड पण पाडून आलोय आम्ही राजगड। 500 रुपयाचा दंड, पोलिसांनी सांगितलं की हा दंड भरा आणि जावं पुढे, आणि पुढे गेल्यावर परत पोलीस ठरवलेलं की कुठं ना कुठं जायचंच। तर फायनल झालं की आम्ही रायरेश्वरला जायचं, तर आलेलो आहोत तिकडे आणि एक नंबर वातावरण, एक नंबर सुंदर असा घाट रस्ता, समोर ढग, इकडे गाव। कार्ले या गावापासून रायरेश्वरच्या पठारावर जाण्यासाठी अगदी चांगला रस्ता आहे आणि आपली गाडी आपण अगदी वरपर्यंत घेऊन जाऊ शकतो। पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथलं जे वातावरण आहे ते खूपच सुंदर वाटतं। दिस इज व्हेरी ब्युटिफुल। आणि इथे तुम्हाला पाण्याचा आवाज येतोय, तर इथून येतोय पाण्याचा आवाज, डोंगरावरनं पाणी वगळत वगळत येत आहे। वातावरण अगदी सुंदर आहे, पाऊस नाही आहे, पण एकदम ढग वगैरे आहेत, धुका आहे, आणि त्यामुळेच खरी मजा येते। जर थोडासा पाऊस आला तर अजून मजा येईल, पण चलो जो भी है सो है। ठिकाणी केंजळगडकडे जाण्याचा एक वेगळा रस्ता आहे आणि आपल्याला जायचं आहे रायरेश्वराकडे, सो आपण इकडून पुढे जाणार आहे।
रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोहोचलेलो आहोत. ही बघा माझ्या शूजची आणि जीन्सची कंडिशन. समोर आहे घनदाट डुकं आणि समोरच आहे रायरेश्वरचं पठार. पावसाळ्यामध्ये ह्या ठिकाणी आल्यावर आपल्याला सुंदर अशी फुलं बघायला मिळतील. रायरेश्वर पठाराच्या इकडे आम्ही निघालोय. गाडी वरतीपर्यंत येते एकदम. इथून अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे. रस्ता थोडा खराबच आहे, तुम्ही बघू शकता. चिखल पण आहे इथे. आमचे मित्र आनंद आणि मुकुंद घरून डबा घेऊन आले होते आणि अशा सुंदर वातावरणात डबा खायची जी मजा आहे ना, ती काही औरच आहे. डब्यातलं जेवण एवढं भारी आहे ना की वासानेच आमच्या आसपास माकडं जमा झाली. या माकडांनी आम्हाला डबा खाऊन दिलाच नाही. आम्ही अर्ध जेवण असंच बॅगेत भरून निघालो. रायरेश्वराचं पठार हे पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. चला चला चला. या ठिकाणी परत पायऱ्या केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. पायऱ्या चढायच्या आपल्याला. जिथे जिथे अवघड ठिकाण होते तिथे आता लोखंडी जिने लावलेले आहेत. दुपारचे 3 वाजलेत आणि एवढंच मी पोहोचलोय रायरेश्वरच्या पठारावरती. ह्या किल्ल्यावरती बघण्यासाठी आपल्याला विविध पॉइंटची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पठारावरचं सुंदर वातावरण बघून मन अगदी प्रफुल्लित होत. आता आम्ही सध्या आहोत रायरेश्वरच्या पठारावरती आणि आपल्याकडे आहेत थोर वैज्ञानिक आणि इतिहासकार मिस्टर MD. बरेच जण रायरेश्वराला किल्ला समजतात, पण हे 17 ते 18 किलोमीटर लांब आणि 4 ते 5 किलोमीटर रुंद असं पूर्ण पसरलेलं एक पठार आहे. याच भागात रायरेश्वर, कोल्हेश्वर आणि महाबळेश्वर ही ठिकाणं आहेत आणि तिन्ही ठिकाणी शिवलिंग आहेत. आता मी पोहोचलेलो आहे एका बेटावरती. तर सध्या आपण रायरेश्वरच्या पठारावरती आहे आणि मग आपल्याला दिसतंय तळ सुंदर असं पाऊस पडतोय. या रायरेश्वराच्या पठाराला जोडूनच केंजळगड हा किल्ला आहे. त्या पुलावरून चालायला भीतीच वाटते. पत्र्याचं काहीतरी टाकलेलं आहे, असा पूल तयार केलेला आहे. तुझं नाव काय? रुपेश दत्ता जंगम. इथे सगळे जंगमच राहतात का वरती? ते किल्ल्याबद्दल म्हणजे शिवाजी महाराज शपथ घेतलेलं आहे मंदिर. अच्छा. आणि पाच पांडव कालीन आहे. पाच पांडव कालीन काय? पाच पांडवांनी कोरलेलं आहे मंदिर. अच्छा अच्छा. आणि ते मातीचं काय? सात रंगाची माती तिकडे. सात रंगाची माती तिकडे का? म्हणजे माती वेगवेगळ्या कलरची माती आहे का तिथे? किती वेळ लागतो जायला? जायला 15 मिनिटं आहे. म्हणजे अर्धा तास लागतो. ओके. आणि तुम्ही सगळे इथेच राहतात का वरती? पुढे पांडवली नाही, एका रात्रीत पाच पांडवांनी कोरलेली गुहा. ओके. एका रात्रीत पाच पांडवांनी कोरलेली गुहा. बर. मग तुम्ही इथे वरतीच राहता गावामध्ये? ओके. शाळा वगैरे, तू शाळेत वगैरे जातोस? हो जातो. इथे शाळा वरती? थोड्याच वेळात आम्ही शिवमंदिराजवळ येऊन पोहोचलो आणि हीच ती पिंड जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली होती. बाबांनी आम्हाला सांगितलं इथे पांडवकालीन लेणी पण आहे आणि इथे एक विशेष जागा आहे जिथे 7 रंगाची माती आपण बघू शकतो. आता आपण बघायला चाललेलो आहे 7 रंगाची माती. पण तिकडे जाण्यासाठी जी वाट आहे ती जास्तच खडतर आहे. तर म्हणजे पाऊस पडलाय आणि इथली जी माती आहे ना, इथली जी जमीन आहे ना, एकदम स्लिपरी आहे. म्हणजे एकदम सटकतं माणूस त्या
जमिनीवरनं. सो त्यामुळे या ठिकाणी जेव्हा पण येशाल तेव्हा थोडे ट्रेकिंग शूज आणायला विसरू नका. पावसाच्या सीझनमध्ये सात रंगाची माती बघायला निघालेलो आहे आम्ही, आणि इकडं पूर्ण जंगलच्या जंगल दिसतंय. आणि या जंगलात कुठं जायचं आहे तेच आम्हाला कळत नाही आहे. ॲक्च्युली जरा कन्फ्युज गए हम लोग यहाँ पे थोड़ा सा. अबे कब आएगी ये सात रंगों की मिट्टी. ये बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो जांभळ्या रंगाची माती, जांभळ्या तांबड्या कलरची. इथे बघा जांभळा रंग दिसतोय. हे दुसऱ्या रंगाची माती आहे. इथे बघा तुम्ही, याचा रंगच वेगळा आहे, हिरवट टाईप आहे. ओली हे बघा, एक वेगळ्या टाईपची माती आहे. लाल माती. हे बघा, एक दोन तीन चार, चार टाईपची माती आपल्याकडे आहेत. आता अजून पुढच्या कलरची माती बघायला जाऊया. आम्ही ह्या सात रंगाच्या मात्या शोधून काढलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि सात. तुम्ही बघू शकता तुम्ही तर एवढ्या प्रकारची माती इथे सापडते. तुम्ही इथे फिरला ना, प्रत्येक प्रकारची माती तुम्हाला पाहायला भेटेल. या रायरेश्वराच्या पठारावरती एक विशेष अशी जागा आहे जिथे तुम्हाला सात रंगांची माती बघायला मिळेल. तर बघितलं मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असे कितीतरी ठिकाणं आहे जिथे काही अद्भुत गोष्टी आहेत. त्याच गोष्टी मी तुम्हाला नेहमी दाखवत असतो. सो तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल घंटा नक्की प्रेस करा. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि दादाला लवकर लवकर आपल्याला मंदिराजवळ जायचं आहे, कारण की भरपूर अंतर आहे आणि आजूबाजूला भरपूर दुःख आहे. त्यामुळं थोड्या वेळातच अंधार होईल आणि इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड द पाथ. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित राहा, स्टे सेफ आणि बी हॅपी.